आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जोल्लींनी माहेरची दिवाळी काढून सासरची भर केली. माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी यांची सनसनीत टीका. कोगनोळ येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित भव्य महिला मेळाव्यात माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी यांनी विद्यमान आमदार सौ जोल्ले यांच्यावर खरपूस आणि सनसनीत टीका करत अनेक आरोप केले. मेळाव्यात उपस्थित महिलांसमोर बोलताना शुभांगी जोशी म्हणाल्या, आमदार जोल्ले यांनी माहेरची दिवाळी काढून सासरची भर केली आहे. त्यांनी 800 कोटींची कामे केली आहेत, मग ती आम्हाला दिसत कशी नाहीत असा सवाल करत निवडणुकीच्या तोंडावर हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन महिलांना चांदीचे पाणी दिलेले खोटे करंडे दिले असा आरोप केला. तर न झालेल्या 800 कोटींच्या विकास कामात 10% कमिशन ही घेतले असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी महिलांची आठवण आली नाही का असा प्रश्न करत बचत गटांना कर्ज देऊन महिलांना कर्जबाजारी बनवले आहे असा आरोप केला. व्यापारी दृष्टिकोन ठेवून काम करणाऱ्यांना सासरी पाठवण्याची वेळ आली आहे का असं शुभांगी जोशी यांनी व्यक्त केलं. महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष महादेवी पोवाडे या होत्या. माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील, नीला पाटील, सुप्रिया पाटील, आशाराणी पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक KD पाटील यांनी केले. माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, अमृता पाटील, सुप्रिया पाटील आदींनी मनोगत व्यक्त करून माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शर्मिला पाटील, जयश्री वड्डल, प्रियांका घस्ते, रेणुका कानडे, मंगल वरुटे, हौसाबाई कांबळे, सुनीता पाटील, अक्काताई डुम, मंगल नाईक, सुनीता जाधव, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सविता पाटील, कोमल पाटील, वर्षा पाटील आदींसह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष सर्व नाईक.